कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. गणेशोत्सवामध्ये कोकणातील विशेष आकर्षण म्हणजे बाल्या डान्स म्हणजेच जाखडी नृत्य. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कोकणातील या विशेष संस्कृतीला आजही तितक्याच उत्साहात आणि आनंदात जोपासली जात आहे. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवाचे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळीपण आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेले येथील जाखडी नृत्य म्हणजेच बाल्या डान्स म्हणजेच गणेशोत्सवाच्या काळातील एक वेगळेपण असते आणि हे नृत्य पाहण्यासाठी मुंबईकरच नाही तर देश विदेशातून देखील हौशी लोक येतात. जाखडी नृत्य म्हणजे काय, कोकणचा प्रसिद्ध बाल्या डान्स नेमका कसा असतो ते आपण पाहूयात. बघा, कोकणामध्ये घरगुती गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात असतात आणि ह्या घरगुती गणेशोत्सवाला मुंबईकर मंडळी आमची चाकरमानी ही सगळेच प्रत्येक गावात वाडीत येत असतात आणि मग आपल्या गावातला जो शक्ती तुर्याचा जो नृत्य आहे ते या ठिकाणी घेऊन दरवर्षी येतात आणि गणपतीमध्ये माझ्या घरी हे सगळे मंडळ येतात याचा मला आनंद आहे. हा शक्ती तुराचा जो परंपरा आहे ही गेली अनेक वर्षापासूनची आहे, याला शास्त्रीय ग्रंथांचा आधार आहे आणि त्या आधारावरच ही सगळी लोककला पुढे नेली जाते आणि दरवर्षी ही सगळी मंडळी येतात त्याचा मला आनंद आहे, अभिमान आहे आणि कोकणातली ही लोककला आहे, परंपरेने जपली लोककला मी या ठिकाणी तिला पुढे वाटचाल देतोय, तिला प्रोत्साहन देतोय याचा मला अभिमान आहे आणि ही सगळी मंडळी तरुण मंडळी आहेत त्यांच्या वडिलांपासून असलेल्या ही परंपरा या ठिकाणी जपतायत याचा देखील मला आनंद आहे. मी त्या ह्या सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, राजसाहेबांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. असे म्हणतात की बाळ गणेश आपल्या सवंगड्यांसोबत खेळायला जाताना हे नृत्य करायचे आणि तेव्हापासून या जाखडी नृत्याचा उगम झाला अशी आख्यायिका आहे. कोकणातील आगळे वेगळे पण असलेल्या या जाखडी नृत्याला आजही कोकणातील लोकांनी पिढ्यानपिढ्या जोपासलेले आहे. ढोलकी, चाळ आणि विविध गाण्यांच्या तालावरती नाचणारे कलाकार वेगळीच ऊर्जा आणि संस्कृतीचे दर्शन घडवतात. कसा असतो उत्साह ते आपण पाहूया. Thank you.